राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदीकरांच्या दोन सख्या बहिणींनीच कौटुंबिक वादातून भावाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी वनराज आंदीकरांच्या दोन सख्या बहिणींना ताब्यात घेतले आहे. गुंड सोमनाथ गायकवाडच्या मदतीने बहिणींनीच भावाचा काटा काढला आहे. वनराज आंदीकरांच्या हत्येच्या वेळी गॅलरीत बसून बहिणींनी मारा मारा अशा सूचना दिल्यात. पुणे पोलिसांनी दोन बहिणी व त्यांच्या नवऱ्यांना ताब्यात घेतले आहे. संजीवनी कोमकर, कल्याणी कोमकर, गणेश कोमकर, जयंत कोमकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. रात्री समर्थ पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये इनामदार चौक या ठिकाणी वनराज आंदेकर आणि त्यांचे चुलत भाऊ उभे होता. त्याचवेळी काही मोटरसायकलवर लोक आले आणि त्यांनी जे आहे से त्यांच्यावर फायरिंग केलं आणि धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या फायरिंग दरम्यान पाच राऊंड जे आहे से फायर झालेला आहे आणि त्यानंतर त्यांना लगेच जे आहे KIM हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट करण्यात आला. परंतु ॲडमिट करण्याचे म्हणजे त्यापूर्वीच त्यांची मृत्यू झाली होती. त्यानंतर त्यांचे बॉडी जे आहे ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आला आणि सध्या त्यांच्यावर जे आहे ते पोस्टमॉर्टम चालू आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत चार आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि बाकी आरोपीला निष्पन्न करून त्यांचे शोध चालू आहे. प्रथम दृष्ट्या हे जे घटना झालेली आहे हे कौटुंबिक वाद, प्रॉपर्टीचे वाद आणि जुने वाद यांच्यावरून झालेली दिसून येत आहे. यांच्यामध्ये आरोपी म्हणून मेहताचे सख्खी बहीण, दोन सख्खी बहीण आणि दोन सख्खे मेहुणा यांना आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांना जे आहे अटकही करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास यांच्यामध्ये चालू आहे. प्रॉपर्टीचे वाद आहे असा निष्पन्न झालेला, परंतु नेमके कधीपासून आहे काय आहे यांच्याबद्दलचे आता तपास चालू आहे. नाही, अजून त्यांची शोध चालू आहे. नाव काही आम्हाला निष्पन्न झालेलं आहे. त्यांच्या शोधण्यासाठी क्राईम ब्रांचचे 10 टीम आणि पोलीस स्टेशनचे पण 7-8 टीम लागलेली आहे आणि हे सर्व लोक जे आहे ते क्राईम यांचे लोकेशन घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयास करत आहे. यांच्यामध्ये जे वनराज आंदेकर आहे त्यांचे वडिलांचीच फिर्याद घेण्यात आलेली आहे आणि त्यांचे असा आरोप आहे की या लोकांनी प्रॉपर्टी वादातून जे आहे ते यांच्यामध्ये म्हणजे इस्टिगेट केलेलं आहे, अबॅटसारखे केलेले आहे आणि ज्यावेळी त्या लोकांवर हल्ले होत होता त्यावेळी हे लोक की यांना मारा अशा प्रकारचे त्यांच्या घरातून आवाज देत होता आहे. त्यामुळे त्यांचे प्रथम दृष्ट्या अशी हे आहे की या लोकांनीच जे आहे ते हे कोणी दुसऱ्या लोकांना बोलून ते हे घटना करून घेतली आहे असं त्यांनी प्राथमिक आपल्याला माहिती दिलेली आहे. यांच्यामध्ये तेच तपास चालू आहे. आता एक वेळ ज्यावेळी सर्व आरोपी अटक होतील त्यानंतर आपल्याला पूर्ण गोष्टी काय आहे, आता तात्कालिक कारण काय आहे हे हल्ला करण्याची हे सर्व गोष्टी निष्पन्न होतील. प्राथमिक जे KIM हॉस्पिटलचे डॉक्टरने सांगितलं होतं की जे आहे से हे जे आहे से धारदार शस्त्राने झालेली आहे कारण त्यांना काही फायर आर्मचे गुंड दिसला नव्हता. आता PM पोस्टमॉर्टम चालू आहे. पोस्टमॉर्टममध्ये नेमके आपल्याला कळणार की कोणत्या इंजुरीमुळे त्यांची जे आहे मृत्यू झालेली आहे. आत्तापर्यंत चार आरोपी अटक झालेला आहे. यांच्यामध्ये जे आहे से FIR प्रमाणे जे आहे से 15-1 आरोपी आहे आणि अजून आरोपी जे असेल तर जे आहे से ते तपासादरम्यान निष्पन्न करता येईल. किती वेपनचा एकूण समावेश असू शकतो याचा? नाही, ते एक वेळ सर्व आरोपी अटक झाल्यानंतर जे आहे से किती वेपन होता, कोण होते ते सर्व आपल्याला निष्पन्न होणार आहे. आता तेच सांगितलं, चार आरोपी अटक झालेला आहे. अटक त्यांची सख्खी बहीण आहे आणि जे आहे सख्खा मेहना आहे त्यांच्यामध्ये जयंत खोमकर आहे, गणेश खोमकर आहे आणि संजीवनी म्हणून मुलगी आहे आणि कल्याणी आहे अशा प्रकारचे चारला अटक करण्यात आलेली आहे. गणेश असा FIR मध्ये आलेली आहे. त्यांच्या वडिलांनी FIR दिली की असा ते सांगत होती ज्यावेळी यांच्यावर हल्ले होत होता
त्यावेळी असं सांगत होती. तर हे एफ आय आर आता प्राथमिक रिपोर्ट आहे, आता सर्व गोष्टीचे व्हेरिफिकेशन होईल, सर्व गोष्टीचे जे आहे तपासाअंती जे आहे असे फायनली काय झालं होतं ते एक वेळ सर्व आरोपी आपल्या ताब्यात आल्यानंतर हे सर्व निष्कर्षवर आपण पोहोचू शकतो. ते त्यांचे घर समोरासमोरच आहे, ते त्या ठिकाणी होती अशी एफ आय आर मध्ये माहिती मिळाली. लोकनायक न्यूज